नमस्कार मित्रांनो, समृद्धीस किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आप्पे रेसिपी बनवणार आहे, तर त्यासाठी मी 3 वाटे तांदूळ घेतले आहे आणि 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे। आता मी हे स्वच्छ धुऊन घेणार आहे 2 दिन पाण्याने। त्यानंतर आपण हे स्वच्छ धुतल्यानंतर साधारण 5 ते 7 तास भिजवत ठेवणार आहे। आता हे भिजून झालेले आहे, 5-7 तास झाले आहे। त्यानंतर मी एका वाटीमध्ये पोहे घेतले आहे, त्याच्यामध्ये पाणी घालून ते स्वच्छ धुतले आधी, नंतर त्याच्यामध्ये थोडे वेळ पाणी ठेवले। डाळ आणि तांदूळ आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया, त्यानंतर पोहेही मिक्सरमधून काढून घेऊया। ज्याप्रमाणे आपण इडलीसाठी बॅटर तयार करतो त्याचप्रमाणे काढायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मिक्सरमधून काढल्यानंतर हे साधारण 3-4 तास परत भिजवत ठेवायचं आहे पीठ, ते छान फुलतं। मग आता 3-4 तासानंतर तुम्ही बघू शकता हे कसं छान फुलले आहे। मी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे परत। त्यानंतर आता आपण कांदा, मिरची, टोमॅटो वगैरे, कोथिंबीर हे व्यवस्थित बारीक चिरून घेतलेलं आहे फोडणीसाठी घेणार आहे। सगळं त्याच्यामध्ये आपण घालणार आहे कोथिंबीर वगैरे, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्याच्यानंतर आपले भांड्याला आपण तेल लावून घेणार आहे व्यवस्थित, आणि त्याच्यामध्ये आपण हे तयार केलेला बॅटर घालणार आहे। बॅटर जास्त घट्ट म्हणजे पातळ नाही करायचं आहे, घट्ट जाऊन द्यायचं आहे। ज्याप्रमाणे मी केलं आहे त्याप्रमाणे व्यवस्थित सगळ्या भांड्यांमध्ये टाकून द्यायचं आहे। आता बघू शकता तुम्ही, मी त्याला पलटून परत दुसरी बाजू भाजण्यासाठी टाकली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।